अकोला जिल्ह्यात आकोट शहरात एका पिसाळलेल्या माकडानं गेल्या महिनाभरापासून चांगलाच धुमाकूळ घातलाय. आतापर्यंत या माकडानं जवळपास 15 ते 20 लोकांना चावा घेतलाय. यामध्ये आकोट न्यायालयाचे न्यायाधीश विलास मोरे यांचाही समावेश आहे. वनविभागानं या माकडाला पकडण्यासाठी सध्या युद्धस्तरावर प्रयत्न सुरू केले आहेत. शहरातील सिंधी कॅम्प, इंदिरानगर, हिवरखेड रोड या भागात या पिसाळलेल्या माकडाची मोठी दहशत पाहायला मिळते. अकोला वनविभागानं या माकडाला पकडण्यासाठी सध्या युद्धस्तरावर प्रयत्न सुरू केले आहेत. जवळपास 20 जणांचं पथक तयार केलेलं आहे. माकडानं उडी मारली एकदम रोडवरून. कुठून उडी मारली माझं लक्षातच नाही आलं. मागून उडी मारली, मी अशी खाली पडली. खाली पडली त्यानं इथला चावा घेतला. इथला चावा घेतल्यानंतर तो मानेवर एकदम चावाले आला. तर मी हात असा केला, त्या हाताले चावला. तर माकडानी एवढा धुमाकूळ घातलेला आहे की 15 ते 20 जणांना चावा घेतलेला आहे या माकडानी. आणि अकोल्यावरून वन विभागाची 2 दिवसापासून इथे टीम आलेली आहे माकडाला पकडण्यासाठी. अहोरात्र ते मेहनत घेत आहे, पण सध्या तरी ते माकड त्यांच्या हाती लागलेलं नाही आहे. पिसाळलेलं असावं ते कुठल्या कुत्र्याच्या बाईटमुळं कशामुळं. ते आयसोलेशनमध्ये येऊन ग्रुपमधून राहतात. एक एक एकटा दुकटा माणसावरती हल्ला करत आहे. आतापर्यंत 7 इन्सिडेंट त्याचे झालेले आहे. आणि त्याची सवय अशी आहे की मागच्या बाजूने पहिले हल्ला करतात. आमची प्रयत्न जारी आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.